भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। देशभक्ति जागृत करून हजारों क्रांतिकारकांना ज्यांनी तेज दिलं, विचार दिला, प्रेरणा दिली, ते आपल्या सर्वांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना मी आदरांजली अर्पित करतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये जे प्रचंड आत्मबल होतं, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील कधी हार त्यांनी मानली नाही। मग इंग्रजांनी कैद करून नेत असताना जहाजावरनं उडी मारून पोहत जाऊन मार्सेलिसच्या बंदरावर त्या ठिकाणी पळून जाण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, कुठलाही विचार न करता स्वातंत्र्य लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि त्याकरता इंग्रजांच्या कैदेत मी राहू शकत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा धाडस हे केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर करू शकत होते। भारताच्या इतिहासातला हा एकमेव स्वतंत्र संग्राम सेनानी असा आहे की इंग्रजांनी ज्यांना दोन जन्मठेपा दिल्या। इंग्रजांनाही भीती होती, एक जन्मठेप दिली आणि सुटून आले तर हे काही आपल्याला सोडणार नाही, त्यामुळे हे त्या अंदमानच्या कालकोठरीमध्येच त्या ठिकाणी शहीद झाले पाहिजेत, आणि म्हणून दोन जन्मठेपा दिल्या। आणि दोन जन्मठेप मिळाल्यानंतर देखील इंग्रजांना उद्देशून हे स्वातंत्र्यवीर म्हणतात की अरे तुमचं राज्यच इतके दिवस टिकणार नाही, ते आम्ही उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही। ही ताकद, ही शक्ती त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जी होती, हे जे आत्मबल त्यांच्यामध्ये होतं, हे आत्मबल, ही जी काही त्यांच्यात आध्यात्मिक शक्ती होती, ताकद होती, त्याच्या आधारावर होतं। सावरकरांच्या विचारांवर या देशामध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्फुल्लिंग या ठिकाणी जागृत करावं लागेल, आणि त्याकरता सावरकरांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावं लागेल। विनायक दामोदर सावरकरजी यांना मी आदरांजली अर्पित करतो।